सामान्य कुटुंबातून अधिकारी होणं अभिमानास्पद. दीपक लंके. पारनेर तालुक्यातील दैठणे गुंजाळ गावचे भूमिपुत्र सूरज भाऊसाहेब गुंजाळ यांनी नुकत्याच झालेल्या संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात यश मिळवले आहे. सूरज गुंजाळ यांनी 353 रँक मिळवली आहे. या परीक्षेमध्ये घवघवीत यश मिळवल्याबद्दल करंदी ग्रामस्थांच्या वतीने सूरज गुंजाळ यांचा नागरी सत्कार समारंभ करण्यात आला. कार्यक्रमास दीपक लंके, किरण ठुबे, शरद गोरे, प्रमोद पवार, सावळेराम ठाणगे, दत्तोबा ठाणगे, बबन चौधरी, जिजाभाऊ थोरात, नामदेव ठाणगे, भास्कर गवाणे, अर्जुन ठाणगे, लखन ठाणगे, दत्ता ठाणगे, संपत ठाणगे, किशोर ठाणगे, विलास उगडे, मळगंगा माध्यमिक विद्यालय कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कारण मेहनत सगळेच घेत असतात, परिश्रम सगळेच घेत असतात. कुठलाही शेतकरी ज्यावेळी शेतात काम करत असतो त्यावेळी फक्त बिया टाकणे किंवा नांगरणी करणे हेच त्याच्या हातामध्ये असतं. परंतु पाऊस येणे, त्यातून भक्कम भरभक्कम असं पीक येणे आणि त्याला मार्केटमध्ये भाव भेटणे या सगळ्या गोष्टी त्याच्या हातात नसतात. त्याचप्रमाणे मीही एक विद्यार्थी म्हणून अभ्यास करत होतो. स्वप्न पाहणे आणि प्रयत्न करणे हे माझं काम होतं. परंतु पहिल्याच प्रयत्नामध्ये मला एवढं मोठं यश भेटलं, युनिव्हर्सचे धन्यवाद मानेल. आणि ज्यावेळेस मी शोधतो की काय आहे ब्रह्मांडाचा आत्मा, म्हणजे मला कशा कोणत्या गोष्टी मदत करतात, तर त्या तुमच्या थोरा मोठ्यांच्या आशीर्वादामधून, त्या मित्रमैत्रिणींच्या सपोर्टमधून आणि माझ्या गुरुजनांच्या गायडन्समधून मला त्या ते आशीर्वाद भेटत गेले. तुम्हाला सपोर्ट सगळा भेटत राहील. गाव आणि एवढं जर भारी गाव असेल, एवढं जर एकजुटीने वाढलेलं गाव असेल तर तुम्हाला सगळं भेटणार आहे. त्यामुळे आता मला फक्त वाटतं तुम्ही तुमच्याकडून फक्त एकच अपेक्षा आहे की तुम्ही स्वप्न पाहायचे, तुम्ही खूप मेहनत घ्यायची त्याच्यासाठी. सामान्य आयुष्य जगायला काय लागत नाही. भारतामध्ये आधी 130-135 कोटी जनता आहे, पण हार्डली 2-3% लोक देश चालवतात आणि त्याच्यामागे फक्त आपला सामान्य जनता फिरत असते. तर आपल्याला असं काहीतरी करायचं का आपण त्या देश चालवणाऱ्या लोकांमध्ये असू. आता हे कोविडचं हे झालं, मला हे असंच आता जिद्द ठेवायची की काही हो आयुष्यात किती तुमच्या विरोधात गोष्टी जात असतील, तुम्हाला ध्येयाने पेटून उठायचंय आणि खूप कष्ट त्याच्यासाठी घ्यायचे आहेत. आणि असं सामान्य बॅकग्राऊंड मधलाच माणूस वरती येतो पा, त्याचे का फार पैसे आहे ज्यांना सगळ्या गोष्टी आधीपासूनच भेटल्या नाही, त्यांना किंमत नसते त्या गोष्टींची. पण आपल्यासारख्या माणसांना वरती जाण्याची इच्छा असते. त्यामुळे तुमच्यात ते पोटेन्शियल ऑलरेडी आहे, तुम्ही फक्त आता ते हार्नेस करायचे. एवढा छान गाव तुमच्या पाठीमागे आहे. आज मी अधिकारी झालो ते म्हटले या साहेब आमच्या कामात तुम्ही करत जा. तर सूरज गुंजाळ हा आपल्या तालुक्यातला हा विद्यार्थी UPSC परीक्षेत म्हणजे कलेक्टर होणार नाही, किरण राव तो कलेक्टर झालेला आहे. तर त्याच्या या कलेक्टर पदास मी खूप खूप शुभेच्छा देतो. तसेच गुंजाळ साहेब तुम्हाला एक मला प्रकर्षाने जाणवतं का, तुम्ही जो या UPSC परीक्षेमध्ये तुम्ही उत्तीर्ण झाला त्याच प्रकारचा परिश्रम हा आपले तालुक्याचे लोकप्रिय आमदार निलेश लंके यांचा आहे. कारण का तुम्ही जसं 18-18 तास अभ्यास केलाय, तसं नेत्यांचा 20-20 तास आहे ना अभ्यास असतो फक्त राजकारण आणि समाजकारण. व लोकांना जेणेकरून किती मदत करतायत, किती त्या लोकांच्या बद्दल आपण हे करू, त्या पद्धतीचं तुमचं पण कार्य इथून पुढे चालू राहील. असं नाही का, तुम्ही पण एक गरीब कुटुंबातील, आम्ही पण एक गरीब कुटुंबातील, म्हणजे तुमच्या घराची जी व्याख्या आणि आमदार निलेश लंके यांच्या म्हणजे आमच्या घरातली व्याख्या एक सर्वसाधारणपणे माझ्या हिशोबप्रमाणे एकदम तंतोतंत जुळते. तसेच तुमच्या या परिश्रमाला मी माझ्या वतीने व पारनेर नगर तालुक्याचे लोकप्रिय आमदार निलेश लंके यांच्या वतीने तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. तुमच्या भावी कार्यास खूप खूप शुभेच्छा. तसेच तुमच्याकडून पण आपल्या मतदारसंघातील सर्व जनतेला तुमच्याकडून खूप मदत होईल. आमच्या विद्यार्थ्यांना तर 100% मदत होईल. परंतु तुम्ही आज कलेक्टर झाल्यानंतर तुम्ही समज जरी बाहेरच्या कोणत्या पण स्टेटमध्ये असेल तरी आमच्या कलेक्टरला सांगू शकता बा आमच्या पारनेर तालुक्यातील एवढं आमदाराला सहकार्य करायला. शुभेच्छा राहतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. रामकृष्ण.